नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1चा तिसरा धडा स्टार्ट केलेला आहे. धड्याचं नाव आहे बहुपदी पॉलिनोमियल्स. या धड्यामध्ये आपल्याला 6 प्रॅक्टिस सेट शिकायचे आहेत. त्यातला पहिला प्रॅक्टिस सेट आपला झालेला आहे. पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी शिकलेलो आहे. तुम्ही नीट व्यवस्थित त्या प्रॅक्टिस सेटला परत परत बघा, तो व्हिडिओ परत परत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. ओके, आता आपण प्रॅक्टिस सेट 3.2 ला स्टार्ट करतोय. तर त्या 3.2 साठी आपण प्रिपरेशन करतोय पहिल्यांदा. तर त्या 3.2 मध्ये आपल्याला मात्र बहुपदींची वेगळी वेगळी क्रिया करायला शिकायचं आहे. तर बहुपदींची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. तर बेरीज वजाबाकीचा ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यात मी तुम्हाला दाखवलेलं आहे की बहुपदींची बेरीज कशी होते आणि वजाबाकी कशी होते. आज मात्र मला तुम्हाला बहुपदींचा गुणाकार आणि भागाकार दाखवायचा आहे या व्हिडिओमध्ये, की बहुपदींचा गुणाकार कसा केला जातो आणि भागाकार कसा केला जातो. तर लक्ष द्या तुम्ही. ओके, गुणाकार आणि भागाकार. सगळ्यात पहिल्यांदा एक पदांचा गुणाकार भागाकार शिका, म्हणजे तुम्हाला कळेल. बघा, 2a ने जर मला 5a क्यूब ला गुणायचं, बघा ना, सेम व्हेरिएबल वाले गुणाकार दाखवतो मी तुम्हाला. ax गुणाकार आला आहे, इकडे पण एक, इकडे पण एक. तेव्हा गुणाकार होताना अंकांचे पाढे म्हटल्या जातात. बे पंचे दहा आणि हे ए आणि ए असे सगळे एकत्र ए मोजल्या जातात. हे ए चा क्यूब आहे, त्याचा इंडेक्स काही नसतो, म्हणजे 1 असतो. म्हणून हा ए आणि हा ए 3, तर असे ए किती बनले ते 4. कारण घातांकांचा जो नियम आहे, जो सेम व्हेरिएबल असतो का, तो व्हेरिएबल एकदाच घेता आणि घातांकांची बेरीज करता. थोडक्यात हे सगळे एकत्र काउंट करायचे. हे 3 आणि हा ए असे मिळून किती 4 असं. लक्ष देते तुम्ही बघा, 3x चा क्यूब आहे आणि इकडे मात्र x चा 5वा घात. तर आता गुणाकार कसं होणार? 3चा पाडा तुम्ही कुणापर्यंतच म्हणू शकत नाही, कारण इकडे अंक नाहीच आहे. म्हणून इकडे अंक नसतो म्हणजे 1 असतो. म्हणून 3 एक 3च बनतं ते, म्हणजे 3 जशाच तसे राहतात. आणि हे x3 आणि हे x5 असे x किती बनतात? 8. लक्षात ठेवा तुम्ही गुणाकार आता कसं होतं बघा. समजून घ्या, समजा तुम्हाला कुठेतरी x च्या क्यूबने 7x4 ला गुणायला लावलं. 7x4 तर आता 7 तर जशाच तसं राहणार, कारण इकडे 1 हे 7 बनतं, 7 बनणार. पण x हे 3 आणि हे 4 असे x किती बनणार? 7. सिंपल रूल आहे, सिंपल, एकदम सिंपल रूल आहे की अंकांचे पाढे म्हणा, अंकांचे काय म्हणा, पाढे म्हणा, आणि अक्षर मात्र एकत्र काउंट करा. पण सेम अक्षर असेल तर आता जसा ह्या अंकांचा पाढा म्हणा, बेत्रिक 6 आणि पी, आणि पी किती पी बनले? 4. एकदम सोपं आहे. पाचवं बघा, 2 - 2y² × 3y³. आता कसं होईल गुणाकार? ज्यावेळेस गुणाकारात बेत्रिक 6 होणार आणि y किती बनणार? 5. पण चिन्हांचे रूल आपले नेहमीचे, एकाला चिन्ह असेल तर चिन्ह द्यायचं, दोघांना चिन्ह असेल तर द्यायचं नाही. तो चिन्हांचे रूल तर तुम्हाला माहितीच आहे संख्यांचे, की दोन्हीपैकी एकाला मायनस चिन्ह असेल तर मायनस द्यायचं आणि दोघांना मायनस चिन्ह असेल तर मग मात्र प्लसचं चिन्ह द्यायचं. म्हणजे समजा हाच गुणाकार जर मी असा विचारला, 6 - 10a² × 10a⁴ तर मग गुणाकार तर होणार यांचा. कसं होणार? 3चा पाढा तुम्ही 10 वेळा बघा, 3 × 10 = 30 आणि a किती बनवा? 7. कारण हे 3 आणि हे 4 किती बनले? 7. पण दोघांना मायनस असेल तर याला मायनस आहे. कळतंय का गुणाकाराची रूल? समजताय तुम्हाला सगळ्यांना? अगदी सोपं आहे. अंकाचा गुणाकार अंकाशी होतो, अक्षराचा गुणाकार अक्षराशी होतो. अंकांचा गुणाकार अंकांशी होताना पाढे म्हणावे लागतात आणि अक्षरांची मात्र बेरीज करावी लागते. याच्याकडे किती अक्षर, त्याच्याकडे किती अक्षर, ते व्हेरिएबल्सला एकत्र काउंट करून लिहावं लागतं. समजा 5m चा क्यूब आहे आणि गुणिले 10m आहे फक्त. तर 5 × 10 = 50 तर होणारच, 5 × 10 = 50 तर पाढा होणारच. पण m किती बनेल? हे 3 × 1 किती बनेल? 4. ओके, समजतंय? आठवं गणित बघा, 8a³ × 2b² आता मात्र काय होणार बघा. त्या अंकांचा पाडा होणार आता, 8 × 16 होणार. पण हे दोन्ही वेगळे वेगळे अक्षर आहे, हा ए आणि हा बी आहे. तर यांचं 3 × 2 = 5 बनू शकत नाही, कारण हा ए तो बी आहे, त्यांचा काही संबंध नाही. तर ते दोघं फक्त असे जवळजवळ येतात. a³ पण b² जशाच असेल असं पण गुणाकार तुम्हाला कधीतरी करावा लागू शकतो. समजा 5x आहे आणि गुणिले 10y² आहे. तर तुमचा ह्या 5चा पाढा 10 पर्यंत येणार, 5 × 10 = 50 येणार, 5 × 10 = 50 येणार. पण हा एक्स आणि वाय वेगळा वेगळा आहे ना, म्हणून तो फक्त जवळजवळ येतो. तर अशा टाईपचे गुणाकार तुम्हाला लक्षात ठेवायचे, लक्षात ठेवा. ओके बाळांनो, एक लास्ट गणित तुम्हाला मी एका पदावाला दाखवतो आणि मग तुम्हाला बाकीचे गणित सोडवायला लागतो. बघा आता तुम्ही यांचा गुणाकार कसा होणार? 20 किती बनणार? 14.
आणि x हे 2 आणि हा 1 असे x किती बनणार 3 14 x क्यूब इजी ना जमेल तुम्हाला ओके गुणाकार तर आता मी रियल गुणाकार जे तुम्हाला पॉइंट मध्ये घ्यायचे किंवा करायचे ते दाखवतो हे मी आता तुम्हाला एका पदाने एका पदाला गुणायचे दाखवतो आता मी तुम्हाला मोठे मोठे गणित दाखवतो ओके ओके तर बहुपदींचा गुणाकार शिकतोय आपण हा बाळांनो अगोदर मी तुम्हाला एका एका पदांचा गुणाकार दाखवला कारण तो बेसिक आहे तो जर जमला तर हे जमणार आता मी थोडं मोठं गणित घेतो की हे गुणाकार तुम्हाला करायचे या पहिल्या बहुपदीने दुसऱ्या बहुपदीला गुणायचे आहे तुम्हाला पहिली बहुपदी काय आहे 2x आणि तिने कशाला गुणायचे आहे तुम्हाला 3x² - 5x + 7 ओके तर ही पहिली बहुपदी तुम्ही सुटती लिहा पण ही बहुपदी लिहिताना तुम्ही ब्रॅकेट टाका आता तुम्हाला याने याला पण गुणायचंय यानेच याला पण गुणायचंय आणि यानेच याला पण गुणायचंय तर गुणाकार करताना तुम्ही वेगळी वेगळी मांडणी पण करू शकता आणि डायरेक्ट पण गुणू शकता डायरेक्ट गुणा तुम्हाला दिसत असेल ना डायरेक्ट गुणायचं याने याला गुणताना काय होतंय बेत्रिक सहा बनतं ते बेत्रिक सहा बनतं आणि एक्स हे दोन आणि हे एक असे एक्स तीन बनत हे बघा यांच्या दोघांचा गुणाकार करता येतो मी याला सुट्ट सुट्ट पण मांडू शकतो आणखी एक स्टेप वाढवू शकतो वाढवू चला बघा कसं होणार ते या पहिल्यांदा 2x घ्या त्याला गुणिले हा 3x² झालं याचं काम मग हे चिन्ह तशाच असेल का परत हा 2x घ्या आणि त्याला गुणिले हा 5x परत हे चिन्ह घ्या परत 2x घ्या आणि त्याला गुणिले किती घ्या 7 म्हणजे 3 गुणाकार करायचे तुम्हाला किती 3 पहिला ह्या 2x बरोबर हा 3x² परत ह्या 2x बरोबर हा 5x परत ह्या 2x बरोबर हा 7 मांडणी कळाली की तुम्हाला सगळ्यांना चिन्ह मात्र हे मायनस इथं मायनस प्लस इथं प्लस आता हा गुणाकार करा तर हा गुणाकार बनेल बेत्रिक सहा आणि एक्स किती बनेल तुमचे 3 कारण हा 1 आणि हा 2 असे 3 हा करा बेपंची किती बनेल 10 आणि एक्स किती बनेल 2 चिन्ह दशा हा करा बेसाठी 14 एक्स चिन्ह कोणतं प्लस असं स्टेप मॉडेलिंग पण गणित मात्र मग व्यवस्थित सुटेल तुमच्या ओके आता हा गुणाकार करा सांगा हा 3p² कुणाला गुणायचंय तुम्हाला 4p³ + 10p - 4 तर सुट्टे सुट्टे 3 गुणाकार बनवा तुम्ही याचा याच्याशीच याचा याच्याशीच याचा याच्याशीच म्हणजे गुणायला हाच आहे अंक पण तिघांना गुणायचे गुणा पहिल्यांदा 3p² कुणाला गुणणार तुम्ही पहिल्यांदा 4p³ झालं एक गुणाकार दुसरा 3p² तुम्ही कुणाला गुणणार 10p पण 10p साईन प्लस आहे म्हणून इथं काय प्लस ह्याच 3p² तुम्ही कुणाला गुणणार 4 पण याचं साईन मायनस म्हणून इथं काय इथं मायनस नाही येत इथे येत नाही गुणाकार याचा आणि याचा पहिला याचा आणि याचा दुसरा पण चिन्ह दोघांच्या गुणाकाराच्या अगोदर चिन्ह ह्या दोघांच्या गुणाकाराच्या अगोदर कळतंय का यार हे मांडणी कळाली का तुम्हाला अगदी सातवीवाल्या मुलांचा गुणाकार इथं मला गुणाकार शिकवायचं नाहीच आहे तुम्हाला या या धड्यामध्ये हे फक्त बेस आहे हे एक रिव्हिजन होतं फक्त पण त्यांच्या दोन गणितासाठी आपल्याला एक एक व्हिडिओ बनवावा लागला लक्षात घ्या गुणाकाराचे इंजिन दोन गणिते प्रॅक्टिस आहे पण ते करण्यासाठी तुम्हाला हे बेसिक मला पूर्ण आठवण करून द्यावी लागली आहे आता गुणाकार करा तर तुमच्या लक्षात येईल 3 × 4 किती 12 12p किती 5 प्लस 3 × 10 किती 30 आणि पी किती 3 हे 2 × 8 = 3 आणि हे 3 × 4 12p² 3 गुणाकार करावे लागतात तुम्हाला 3 ओके पुढे गिच्छड बिच्छड होते कारण मी गणित अगोदरच लिहून ठेवले होते आता तुम्हाला इथं कशाने गुणायचे एक्सच्या क्यूबने कुणाला गुणायचे 3x² - 5x + 7 गुणा आता 3 गुणाकार घ्या आता एक्सच्या क्यूबचा गुणाकार पहिला कुणाशी 3x² ह्याच एक्सच्या क्यूबचा दुसरा गुणाकार कुणाशी 5x चिन्ह इथं नाही आहे चिन्ह त्याच्या अगोदर आहे ह्याच एक्सच्या क्यूबचा गुणाकार कुणाशी 7 3 गुणाकार x³ 3x² x³ 5x + x³ 7 चिन्ह मायनस आणि चिन्ह प्लस आणि आता उत्तर काढा यांचे उत्तर काढा तर 3 एकटाच आहे पण एक्स किती बनणार 5 x⁵ इथे 5 एकटाच आहे पण एक्स किती बनणार 4 इथे 7 एकटाच आहे पण एक्स किती बनणार 3 अशी गुणाकार इझी एकदम लक्षात ठेवा ओके बाळांनो ओके समजतंय ना तुम्हाला कसं गुणाकार करतोय आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करा पुढचं गणित बघा इथे मात्र दोन पदाने तुम्हाला 3 पदाला गुणायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल पहिल्या स्टेपला मांडणी करावं लागेल 3y + 2 ला पण ब्रॅकेट द्यावं लागेल आणि ह्याला सुद्धा ब्रॅकेट द्यावं लागेल गुणाकार करतोय ना आता तुम्ही इथं पहिला गुणाकार कुणाचा करा 3y चा
तीन व्हायचा याच्याशी गुणाकार करा सगळा. आता मात्र मी तुम्हाला वेगळे वेगळे गुणाकार करत दाखवले ना तर मग खूप गोंधळ व्हायला बसतो बाळा. हा लक्षात घ्या तुम्ही. हा आता कारण काय होणार आहे, ह्या तीन वायने सुद्धा तुम्हाला यांना तिघांना गुणायचे. आता तर गुणा तीन वाय गुणिले पाच वायचा वर्ग बरं स्टेप करतोय मी. तीन वाय गुणिले दोन वाय चिन्ह तेच घ्या. तीन वाय गुणिले दहा चिन्ह तेच. ह्या तीन वायने याला गुणलं, ह्याच तीन वायने याला गुणलं, ह्याच तीन वायने याला गुणलं. आता तसं ह्या दोनने गुणायचे. दोनने गुणताना पण प्लस येते, हे चिन्ह तशाच तसे येतात. आणि जर हा मायनस दोन असतं तर हे सगळे चिन्ह बदलले असते. आता दोनची गुणाकार लिहाय का, दोन गुणिले पाच वायचा वर्ग दोन गुणिले दोन वाय चिन्ह घेऊच नका. आणि दोन गुणिले दहा सगळे तिन्ही गुणाकार लिहिले मी. दोन होते, दोनने पाच वायच्या वर्गाला, दोनने दोन वायला आणि दोनने दहा. पण चिन्ह कोणते द्यायचे, हे जे चिन्ह दिसतील तेच द्या. जर हा प्लस दोन असेल आणि मायनस दोन असेल ना तर मग हे चिन्ह सगळे काय करावे लागतात, बदलावे लागतात. प्लस मुळे हे साईन चेंज नाही होत. तर हा पाच वायचा वर्ग प्लस म्हणून प्लस, हा दोन वाय मायनस म्हणून मायनस, हा दहा प्लस म्हणून प्लस. बस म्हणजे एकाच वेळी सहा गुणाकार आहे तुमच्याकडे. ह्या तीन वायचे तीन आणि ह्या दोनचे तीन. हा आणि चिन्हांचा बोट पण उभे होऊ नका. मी दाखवेल तुम्हाला आणखी गरीब मग करेल. आता गुणाकार खूप सोपे. तिला पाचशे पंधरा आणि वाय किती बनतील तीन. तीन जुने सहा आणि वाय किती बनतील दोन. तीन दहा तीस, वाय एकटा सहा. वे पंचे दहा, वायचा वर्ग. बे दुने चार, वाय एकटा सहा. आणि बे दहा वीस झाला गुणाकार. पण आता याच्यानंतर परत काय होतं माहिती का, जे सारख्या व्हेरिएबलवाले त्यांच्या क्रिया बसतात. वाय क्यूब एकटाच एक वीस नाही म्हणून ते जशाच तसे ना. पण हा वाय स्क्वेअर आणि हा वाय स्क्वेअर दोघं वाय स्क्वेअर वालेच आहे. आपण वजा सिक्स वाय स्क्वेअर आणि आपण दहा वाय स्क्वेअर प्लस आहे. तर यांच्या दोघांची क्रिया करावी लागते चिन्ह बघून. हे वजा आहे आणि ते अधिक आहे म्हणून यांच्या दोघांची वजा बाकी बनते. बाळांनो दहा तीन सहा गेले चार वाय स्क्वेअर आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. ज्या काल उभ्या बेरजा वजा वाक्य केल्या ना त्या आडव्या कराव्या लागतात. तर हे दोघं वाय स्क्वेअर वाले म्हणून यांची क्रिया झाली. आणि आता हा तीस वाय आणि हा चार वाय यांची पण क्रिया होणार. कारण ओके इथे हे वजा सहा वायचा वर्ग आणि अधिक दहा वायच्या वर्गाची वजा बाकी झाली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे बाळांनो, प्लस. आता इथं बघा हा वाय आणि हा वाय सारखा आहे पण हा प्लस आहे हा मायनस आहे म्हणून यांची पण वजा बाकी होणार. तीसातून चार गेले सव्वीस वाय आणि हा मोठ्या संख्येचं चिन्ह आणि हा वीस एकटाच म्हणून तशाच तसा हा गुणाकार तुम्ही सांगितलं. ओके बाळांनो लक्षात येते का, हा जास्त गणित नाहीये तुम्हाला गुणाकाराची तुमच्या सराव सात चालले. पण आता गुणाकारासाठी तुम्हाला मला सातवीचा पण धडा शिकवावा लागला आणि आठवीचा पण. आणि तुम्ही तो नीट बघा. ओके हे गणित मी तुम्हाला दाखवतो आणखी आणि आणखी दोन तीन गणित दाखवतो आणि मग बोलून देतो तुम्हाला. ओके आज गुणाकारच घेऊ. आता बघा ही पाच पी प्लस तीन ने तुम्हाला कुणाला गुणायचंय, तीन पी चा वर्ग अधिक चार पी वजा अकरा. ओके तर पहिली मांडणी काय होणार आहे बघा, की ह्या पाच पी चे ह्या तिघांची गुणाकार होणार आणि पाच पी स्वतः प्लस आहे म्हणून हे तिन्ही चिन्ह तशाच तसे येणार. मग ह्या तीनचे पण तिघांशी गुणाकार होणार आणि तीन पण प्लस आहे म्हणून हे चिन्ह तशाच तसे येणार. ह्या दोघांपैकी कुणी पण मायनस दिसलं तर मग चिन्ह बदलत चालते. मी ते तुम्हाला दाखवेल. आता तुम्ही पहिल्यांदा तीन गुणाकार मांडून घ्या पाच पी वाले. पाच पी गुणिले तीन पी चा वर्ग एक गुणाकार. परत पाच पी गुणिले चार पी हा दुसरा गुणाकार आणि परत पाच पी गुणिले अकरा हा तिसरा गुणाकार. पाच पीचे तिन्ही गुणाकार कळाले का तुम्हाला, या पाच पीचा याच्याशी गुणाकार, या पाच पीचा या चार पीशी गुणाकार, या पाच पीचा या अकराशी गुणाकार. आणि चिन्ह हे तिन्ही पण जशाच तसे, याचं चिन्ह प्लस असतं प्लस हा पण मायनस. म्हणजे हा प्लस सुरुवातीला द्यायची गरजच नाही, हा प्लस जशाच तसा हा मायनस जशाच तसा. काय बोललो कळालंच नसेल तुम्हाला. यांचा गुणाकार हा, यांचा गुणाकार हा, पण हे प्लस आहे तर प्लसच येतं आणि मायनस आहे तर मायनस येते. जेव्हा तुम्ही प्लस ते म्हणत असतात. आता ह्या तीन वाले गुणाकार घ्या, तीन तीनचा गुणाकार कुणाशी, तीन बीच्या वर्गाशी. तीनचा गुणाकार कुणाशी, चार बीशी. तीनचा गुणाकार कुणाशी, अकराशी. चिन्ह द्यायचेच नाही, गुणाकार म्हणजे गुणाकार. ह्या तीनने तुम्ही याला गुणा, ह्या तीनने तुम्ही याला गुणा, ह्या तीनने तुम्ही याला गुणा. आणि आता चिन्ह देताना काय करावे लागतात, हा प्लस तीन आहे ना म्हणून तिन्ही चिन्ह जशाच तसे घ्यावे लागतात. इथं तीन चिन्ह द्यायचे तुम्हाला. पहिल्या गुणाकाराचं चिन्ह प्लस तीन पीचा वर्ग म्हणून प्लस, दुसऱ्या गुणाकाराचं चिन्ह प्लस चार पी म्हणून प्लसच, तिसऱ्या गुणाकाराचं चिन्ह मायनस अकरा म्हणून मायनस. चिन्हांचं बोलवू देऊ नका कारण हे सहा गुणाकार पडतात. आणि मग उत्तर सोपं आहे, यांचं काढा पाच पी पंधरा आणि पी किती बनेल तीन. यांचं काढा पाचशे वीस, पी किती बनेल दोन. यांचं काढा अकरा पाचशे पंचावन्न, पी एकटाच आहे चिन्ह हेच. यांचं काढा तीन त्रिक नऊ, पीचा वर्ग.
यांचा गाडा 312 पी एकटाचा, यांचा गाडा 3 आकडे 23. आता परत ज्यांची चिन्ह सारखे त्यांचे क्रियाकलाप. आता पी क्यूब सारखं कुणीच नाहीये म्हणून तो तसे असतात, पण हे दोघं सारखे, हा पीचा 20 पीचा वर्ग आणि हा अधिक 9 पीचा वर्ग, दोघं अधिक अधिक आहे म्हणून 20 आणि 9 किती बनतील, 29 पीचा वर्ग. आणि हे दोघं सारखे, वजा 55 पी आणि हा अधिक 12, तर 55 मधून 12 गेले तर 5 आणि 2 गेले 3, 43 होतात, 43 आणि मोठ्या संख्येचं काय चिन्ह आणि ते वजा 33. इझी ना, हा थोडं 1-2 गणित दाखवतो आणि मग तुम्हाला होमवर्क देतो. ओके ओके बाळांना आणखी 1-2 गुणाकार दाखवतो, थोडं चिन्हांचं घोळे बाळ. आणि गुणाकार कसं आहे, लिमिटेड नाही आहे, काही पण होऊ शकतं याच्यामध्ये, कारण याच्यात व्हेरिएबल किती पण वाढू शकतात, काही पण होऊ शकतं, त्याच्यामुळे याचे असे लिमिटेड 2-3 गणित असू शकत नाही बाळा. तरी वी विल ट्राय, जो प्रकार आपल्याला ऍक्च्युली जमायला पाहिजे तोच प्रकार मी घेतोय. ओके तर बघा तुम्ही, हा ही द्विपदी बाळ 3x+5 इला ब्रॅकेट मध्ये घ्या, गुणिले टाका आणि इला ब्रॅकेट मध्ये. आता तुम्ही नेमकं काय करताय, ह्या बायनॉमियलनी तुम्ही ह्या ट्रायनॉमियलला मल्टिप्लाय करताय. ही बायनॉमियल, ही द्विपदी आणि ही ट्रायनॉमियल, तर ह्या बायनॉमियलनी तुम्ही ट्रायनॉमियलला मल्टिप्लाय करताय. मल्टिप्लाय करताना काय करतोय आपण, की हा पहिला जो अंक आहे ना 3x तुमचा, याने आपण तिघांना गुणतोय. या 3x ने तुम्ही कुणाला गुणताय, 2x च्या वर्ग. ह्याच 3x ने तुम्ही कुणाला गुणताय, 5x ला. आणि याचं चिन्ह कोणतं आहे, प्लस, ते इथं देऊन टाकतो. ह्याच 3x ने तुम्ही कुणाला गुणताय, 3 ला. आणि त्याचं चिन्ह कोणतं आहे, मायनस, तर तुम्ही इथं मायनस दिसतं. ज्यावेळेस तुम्ही पहिल्या अंकाने गुणतात ना, त्यावेळेस हे दोन्ही चिन्ह जशाच तसे येतात, कारण पहिला अंक तुमचा प्लसच असतो नेहमी, पण दुसरा अंक मात्र तुमचा प्लस असेल तर हे तिन्ही चिन्ह जशाच तसे येतील, आणि हा जर मायनस असेल तर हे तिन्ही चिन्ह बदलतील. हा फरक आहे बाळा. पहिल्यांदा गुणाकार घेऊन घ्या, 5 ची 3 गुणाकार लिहा. 5 चा पहिला गुणाकार 2x² आहे, 5 चा दुसरा गुणाकार 5x आहे, आणि 5 चा तिसरा गुणाकार तुमचा 3 शी. बघा कोणती लांबलचक स्टेप बनवतोय, 6 गुणाकार आहे माझ्याकडे या 3x चे, 3 पण 3x×2x² 3x×5x 3x×3, आणि चिन्ह हे दोन्ही जशाच तसे, चिन्ह नंतर लिहितो. आता जसे 5 चे 3 गुणाकार लिहिले मी, पण मग 5 स्वतः प्लस आहे ना, म्हणून मी हे तिन्ही चिन्ह तिघांना देणार. हा चिन्ह प्लस आहे तर मी पहिल्याला तो देणार, दुसरा चिन्ह प्लस आहे तो पण देणार, तिसरा चिन्ह मायनस आहे तो पण देणार. जशाच तसे चिन्ह दिले बघा, याला पण चिन्ह असतं प्लस, म्हणून प्लस येते इथमध्ये. 2x च्या वर्गाचा गुणाकार प्लस, 5x चा गुणाकार प्लस, आणि वजा 3चा गुणाकार पण प्लस, सॉरी मायनस. काय बडबड करते कळतंय ना तुम्हाला, चिन्हांचं मेन आहे बाळा, हा प्लस आहे म्हणून चिन्ह बदलत नाही. आता मी मायनसचं गणित दाखवणार, मग काय फरक होतो तुम्हाला कळेल. आता क्रिया करा, चला गुणाकाराच्या, 3×6 एक्स किती बनतील, 3×5 15 एक्स किती बनतील, 2. चिन्ह कशाच असेल, 3×9 एक्स एकटाच, 5×10 एक्सचा स्क्वेअर आहे, 5×5 25 एक्स स्वतः आहे, आणि 5×3 15 एक्स नाहीच येत. आता काय होतं याच्या पुढे, काय होतं, ज्यांचे सारखे व्हेरिएबल आहे त्यांच्या क्रिया होतात. ×5 15 x² ची आणि ×3 x² ची किंमत होणार क्रिया होणार आणि ह्या मायनस 9 x ची आणि ह्या प्लस 25 y x ची क्रिया होणार याची क्रिया पुन्हा बरोबरच होणार नाही कारण हा एकटाच आहे हा एकटाच आहे म्हणून हा जशाच तसा राहणार 6 x³ ओके पण यांची क्रिया होणार हा प्लस येईल तो पण प्लस येईल म्हणून प्लस 25 आणि ह्याची पण क्रिया होणार पण हा मायनस येईल तो प्लस आहे म्हणून ह्या 25 मधून 9 जाणार सोळा उरणार आणि मोठ्या संख्येचे चिन्ह आहे आणि तो अंक पण एकटाच होणार मायनस. तुम्हाला लक्षात येते का, क्रिया पुन्हा चोच आहे, x² आणि x² वाले ची क्रिया होती आहे, हे प्लस आहे ते पण प्लस आहे म्हणून +25 x² जशाच तसा, आणि या x ची क्रिया झाली, हा मायनस आहे तो प्लस आहे म्हणून वजा बाद, आणि मोठ्या संख्येचा चेंज लक्षात घ्या. आता बघा इकडे पण एक गणित बघा, 5y-2 या बायनॉमियलनी तुम्ही 3y²-4y+8 या ट्रायनॉमियलला काय करताय, गुणताय. तो गुणाकार 6 बनणार आहे, 5y ची 3 आणि -2 ची 3. 5y चे गुणाकार बनताना हे चिन्ह जशाच तसे येतील सगळे, पण -2 चे गुणाकार बनताना हे सगळे चिन्ह काय होणार, चेंज होणार. हा तुम्ही फरक लक्षात घ्या. आता बघा तुम्ही, मी दाखवतो तुम्हाला, 5y चा पहिला गुणाकार 3y च्या वर्गाला, 5y चा दुसरा गुणाकार 4y ला, त्याचं स्वतःचं चिन्ह मायनस आहे म्हणून मायनसच द्या. 5y चा गुणाकार 8 शी, त्याचं चिन्ह प्लस आहे म्हणून प्लस द्या. 3 गुणाकार 5y चे झाले का, चिन्ह हे मायनसचं मायनस आलं, प्लसचं प्लस आलं. पण आता 2 ची गुणाकार तुम्हाला करायचे, -2 म्हणून -2 नाही लिहायचे, 2 लिहायचे
आणि हे तिन्ही गुणाकार लिहायचे पण चिन्ह मात्र हे तिन्ही काय करायचे बदलायचे. म्हणजे दोन ने तुम्ही तीन वायच्या वर्गाला गुणणार, दोन नेच तुम्ही चार वायला गुणणार आणि दोन नेच तुम्ही आठ ला गुणणार. गुणाकार झाले तिन्ही पण वाढले. दोन ने तीन वायचा वर्ग, दोन नेच चार वायला गुणणार, दोन नेच आठ ला गुणणार. पण चिन्ह मात्र आता हे प्लस मायनस प्लस नाही राहणार, आता बदलणार. हे प्लस आहे ना तीन वायच्या वर्गाचं, हे नसतं म्हणजे प्लस असतं, म्हणून ते प्लस काय बनणार मायनस. आणि हे मायनस चार वाय आहे हे बनणार प्लस, आणि हे प्लस आठ आहे हे बनणार मायनस. ज्यावेळेस तुम्ही मायनसने मल्टिप्लाय करतात ना त्यावेळेस आपली साईन जे असतात ना ते चेंज होतात, लक्षात ठेवा. तुम्ही कळतंय तुम्हाला काय होतंय? आणि आता गुणाकार, पाच त्रिक किती पंधरा आणि वाय किती बनतील तीन, पाच चो किती वीस, वाय किती बनतील स्क्वेअर, पाच आठ किती चाळीस, वाय एकटा झालं, बी त्रिक सहा, वाय काय बनेल स्क्वेअर पण मायनस, बेचू आठ वाय चिन्ह गुंत राहील प्लस, आणि बी आठ स्क्वेअर झाले सगळे. लक्षात येते तुम्हाला? आता याच्यात काय होईल, हे फिफ्टीन वाय क्यूब तसेच तसं राहणार कारण त्याच्याबरोबर कुणीच नाहीये, पण ह्या मायनस वीस वायच्या वर्गाची क्रिया ह्या मायनस सहा वाय बरोबर होणार, कारण दोघं वाय स्क्वेअर आणि दोघं मायनस, म्हणून दोघांची बेरीज होणार वीस आणि सहा सव्वीस, आणि मोठ्या संख्येचं काय येणार चिन्ह, कारण चिन्ह सारखे असले की बेरीज. आणि ह्या वाय वाल्याची क्रिया त्या वाय वाल्या बरोबर होणार, पण हा वाय वाला पण प्लस आहे आणि हा वाय वाला पण प्लस आहे, दोघं प्लस आहे, म्हणून दोघांची बेरीज होणार प्लस अठ्ठेचाळीस वाय, आणि तो मायनस सिक्स्टीन एकटाच आहे. हे बघा हा गुणाकार, टेन्शन घेऊ नका तुम्ही जास्त, कारण गुणाकाराचे जास्त गणित नाहीच आहे प्रॅक्टिस सेटमध्ये, दोन तीनच गणित आहे, पण तरी तुम्हाला एक रिकॅप, एक रिव्हिजन म्हणून त्यांनी हा कन्सेप्ट शिकवायला लावला आहे. गुणाकार मेन धडा बहुपदीचा वेगळाच आहे, याच्यात काहीतरी वेगळंच शिकायचं आपल्याला, पण बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार येणं खूप बेसिक असतं, म्हणून त्या चारही क्रिया तुम्हाला ते शिकवायला लावताय. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बेरीज वजा बाकी शिकलो, या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार शिकतोय, पुढच्या व्हिडिओमध्ये मी भागाकार शिकवणार आहे. भागाकाराचा एक स्वतंत्र धडा होता तुम्हाला आठवीला बहुपद्यांचा भागाकार नावाचा, तो धडा तुम्ही प्लीज उद्या येताना वाचून या, म्हणजे हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर वाचून ठेवा तुम्ही तो धडा बहुपद्यांचा भागाकार, तर तुम्हाला भागाकार कळेल. म्हणजे बाळांनो ते हे गुणाकार नीट समजून घ्या तुम्ही, व्यवस्थित चिन्हांचा गोळ होऊ देऊ नका, चांगले बघा आणि हे होमवर्कला दिलेली गणित तुम्ही करून टाका. होमवर्कला मी तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात गणित दिलेले, त्यात ते पहिले चार एक पदावाली, एक पदावाली गणित चुकणार असते कारण ते दोनच स्टेपचे गणित आहे, ओके. पण हे द्विपदीवाले गणित आहे, हे तीन, हे तुम्ही नीट समजून घ्या, हे तुम्ही नीट समजून घ्या, आणि हे सातही गणित मला तुम्ही करून दाखवा होमवर्कला. हे सगळं लिहून झाल्यानंतर तुम्ही याचं मस्तपैकी होमवर्क कम्प्लीट करा, फोटो काढा आणि व्हॉट्सअपवरून चेक करू, ओके बाळांनो. तर हा धडा हळूहळू आपला पुढे चाललेला आहे, नीट बघा, नीट समजून घ्या, व्यवस्थित अभ्यास करा, ओके.